नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, तारक मंत्र नावातच सर्व काही आहे। तारक म्हणजे आपल्याला तारणारा। तो कधी म्हणावा तर चालता बोलता उठता बसता या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यायची असते। इतका अप्रतिम व आम्हा तरुणाच्या भाषेत सांगायचं तर अशक्य। जो शक्य करतो तो हा मंत्र। मित्रांनो, जेव्हा आपल्याला डिप्रेशन वाटत असेल तेव्हा म्हणा तारक मंत्र। कामं अडली आहेत तेव्हा म्हणा तारक मंत्र। एकाकी एकटं पडल्यासारखं वाटतंय तेव्हा म्हणा तारक मंत्र। रडू येतंय, उदास वाटतंय, एक औषध किंवा उपाय यावर लागू पडेल आणि तो म्हणजे आपल्या स्वामींचा तारक मंत्र। उदाहरण देऊ तेवढी कमी आहेत, इतका ताकदीचा आहे हा तारक मंत्र। एक एक ओळ मनापासून व समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे नक्की तुम्हाला कळेल। मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितलंय, हे मना तू निशंक हो, निर्भय हो, स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे। महाराज स्मृतगामी आहेत, त्यांना अशक्य काहीच नाही। ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळही हात लावू शकत नाही। स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याच मनाला सांगायचं, उगाच भीतोस हे भय पळू दे, स्वामी माऊली असताना भय ते कसले, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। या ओळीतच सर्व काही आहे। कारण स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो, मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू देईल। आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते। मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे। अब जो आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनले, कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे। खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशील त्याविन तू स्वामी भक्त। आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे, त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही। असंच काहीसं आपल्या महाराजांचं आहे। महाराजांवर असलेलं प्रेम, श्रद्धा, आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे व्यक्त करायचंय। महाराजांना बाकी कसलीच अपेक्षा नसते। आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामीच देतील हात। आईच तर पहिली व्यक्ती असते जी आपल्या बरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते, तेच महाराजांचं आहे। आपण विसरू पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य आहे, मग आईचे उपकार विसरून कसं चालेल। तेच आहे तारक मंत्रात। महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळलंय, ते अजिबात विसरायचं नाहीये। हे मना तू फक्त निशंक हो, निर्भय हो, तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ नित्य आपण करावेत आणि चमत्कार अनुभवावा। स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छातीशी लावते। म्हणून मित्रांनो, प्रत्येकाने तारक मंत्र रोज एकदा तरी आपल्या घरात म्हणावा। बघा, एकदा तरी तुम्ही अनुभव घेऊन बघा। ज्याही समस्या असतील, दुःख असतील, अडचणी असतील, संकट असतील, ते तुमच्याकडून खूप दूर निघून जातील आणि स्वामी तुम्हाला एवढं बळ देतील, एवढी शक्ती देतील की तुम्ही तुमच्या आयुष्य तुमच्या हिमतीवर जगू शकाल। जे मार्ग मिळत नसतील ते या तारक मंत्रातून मिळू लागतील आणि सगळीकडे घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि समाधान नांदेल। म्हणून सगळ्यांनी रोज न चुकता तारक मंत्र म्हणावा। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।